तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणं शक्य असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयातील वकील दिलीप तौर यांनी व्यक्त केलंय त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी साधलेला हा संवाद शरद पवार यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट काढून सांगितलंय तामिळनाडूमध्ये ज्या प्रकारे एकोणसत्तर टक्के आरक्षण दिले तसं महाराष्ट्र मध्ये शक्य आहे का मला सांगा तुमचं उत्तर याच्यावर काय असणार आहे शक्य आहे कसं काय शक्य आहे त्यासाठी मी तुम्हाला हा जो मार्ग सांगितला आहे की तुम्ही कायदा बनवा शेड्यूल नऊमध्ये टाका संसदेमध्ये तुम्ही शेड्यूल नऊमध्ये याला टाकल्यानंतर तो चॅलेंज होऊ शकतो नाही असं मी म्हणत नाही परंतु तामिळनाडूमध्ये अजून याच्यात दुसरा एक सब पार्ट आहे सब पार्ट असा आहे की मग तुम्ही ठीक आहे तुम्ही मागासले पण मराठा समाजाचं समजा तुम्ही बघितलं मग तुम्ही त्यांना किती पर्सेंट तुम्ही त्यांना रिझर्वेशन द्याल ठीक आहे तुम्ही सोळा पर्सेंट रिझर्वेशन द्याल त्यांना मग सोळा पर्सेंट रिझर्वेशन द्याल म्हटल्यानंतर पुढचा मोठा प्रश्न निर्माण होतो की मग ओबीसीचं रिझर्वेशन तुम्ही खाऊन टाकणार काय बरोबर पण अजिबात नाही ओबीसीच्या रिझर्वेशनला असा साधा स्पर्श करायचाही इथं उल्लेख म्हणजे हेतू नाही किंवा त्याच्यात त्यांना स्पर्शसुद्धा करण्याची गरज नाही कारण कमिशन जेव्हा हा रिपोर्ट देईल की एवढ्या एवढ्या पर्सेंटेज समाज हा मराठा आहे आणि एवढा एवढा पर्सेंटेज सोशल एज्युकेशनली बॅकवर्ड आहे ऑब्वियसली जे ते पर्सेंटेज असणार ते ओबीसीच्या कोट्यामध्ये ॲड होईल म्हणजे ओबीसीला आज आच, आजच्या घडीला सपोज एकोणीस टक्के महाराष्ट्रामध्ये आहे तर सोळा टक्के हे त्याच्यामध्ये ॲड होऊन पस्तीस टक्क्याचं रिझर्वेशन त्यांना देता येईल आणि टोटल रिझर्वेशन हे अडुसष्ट टक्क्यापर्यंत जाईल आणि मग जर हे समजा रिझर्वेशन त्यांनी घेतल्यानंतर जर संसदेने हे बिल पास केलं नव्या शेड्यूलमध्ये टाकलं तरी याला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करता येत नाही पण तिथे थोडीशी एक अडचण अशी झालेली आहे की आमच्याकडे कोहेलो नावाचं एक जजमेंट होतं ह्या कोहेलोच्या केसमध्ये काय झालं की असा एक चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टमध्ये की तुम्ही कुठलाही कायदा बनवून आणि शेड्यूल नाईनच्या बास्केटमध्ये जर टाकाल तर कसं व्हायचं देश कसा चालायचा कॉन्स्टिट्यूशन कशी चालायची म्हणून शेड्यूल नाईनला चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये नऊ जजेसच्या बेंचने याच्यावर निर्णय दिला दोन हजार सातमध्ये की तुम्ही असे कसेही जर कायदे बनवून शेड्यूल नऊमध्ये टाकाल तर चालणार नाही बरं आणि आम्ही त्याची दखल घेऊ मग तामिळनाडूच्या केसचं काय झालं असं तुम्ही विचारणार मग केसच्या असं झालं की त्यांचा ज्यावेळेस त्यांचा सेक्शन शेड्यूल नऊ मध्ये टाकल्यानंतर चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये चॅलेंज झाल्यानंतर हा शेड्यूल नाईनचा इश्यू डिसाईड करायला कमीत कमी दोन हजार सात उजाडला आणि दोन हजार सात उजाडायच्या अगोदर सुप्रीम कोर्टाकडनं तामिळनाडूने अशी ऑर्डर घेतली की जोपर्यंत ही पेटिशन पेंडिंग आहे तुमच्याकडे तोपर्यंत आम्हाला कमिशन स्थापन करून आम्हाला त्यांचं बॅकवर्डनेस तपासू द्या आम्ही तुमच्यासोबत नंबर घेऊन येतो की किती लोक बॅकवर्ड आहेत वगैरे म्हणजे इतक्या पुढे जाऊन त्यांनी ही गोष्ट केली म्हणजे आरक्षण चालू राहणार अभ्यास सरकार करणार हो ह्याच पद्धतीनं असं तू म्हणलं तर वागवं ठरणार नाही इनफॅक्ट असंच अशीच ऑर्डर झाली त्याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टनं स्टे दिला नाही आणि बॅकवर्ड ती कमिशनला त्यांनी बॅकवर्डनेस तपासायला सांगितलं आता आजच्या घडीला ती आजही पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे सपोज उद्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असा कायदा पास केला शेड्यूल नऊ मध्ये टाकला आणि असा आपण ग्रहित धरूया की तो उद्या चॅलेंज झाला सुप्रीम कोर्ट मध्ये जे तामिळनाडूच्या बाबतीत झालं आपलाही कायदा त्यांस त्यांच्या सोबत जाऊन पडेल तिथे आणि आज एक राज्य भांडय उद्या दोन राज्य भांडतील सुप्रीम कोर्ट समोर